कोल्हापूर म्हणजे झणझणीत चरचरीत आणि चमचमीत खाद्यपदार्थ असं समीकरण आहे, मात्र वेगळं काहीतरी झकास खायला मिळालं की त्यालाही तितकीच दाद मिळते. मग तो पुडिंग सारखा परदेशी आणि गोड पदार्थ असला तरी इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनू शकतो. कोल्हापुरातील कोळेकर तिकटी येथील चेरी द पुडिंग हाऊसमुळे हा अनुभव अधिक दृढ झालाय. कॅरॅमल कस्टर्ड म्हणजे पुडिंगचे 8 फ्लेवर इथं चाखायला मिळतात. विशेष म्हणजे एगलेस अर्थात बिगर अंड्याचं पुडिंग ही येथील खासियत आहे. अल्पावधीतच या परदेशी पदार्थानं कोल्हापूरमध्ये आपलं बस्तान बसवलंय. या पुडिंगच्या गोड फ्लेवरचा आस्वाद घेऊया आजच्या टेस्टी कोल्हापूर या मालिकेत. गेल्या काही वर्षांमध्ये जेवणाच्या बरोबरीनं स्वीट डिशचं प्रस्थ वाढलंय. कुछ मीठा हो जाय असं म्हणून चॉकलेटची कितीही जाहिरात करण्यात आली तरी स्वीट डिश चाखणं काही औरच असतं. घरच्या घरी बनवल्या जाणारी शेवयाची खीर, शिरा किंवा अगदी लाडू किंवा गुलाबजामून हे पदार्थ नित्याचेच बनलेत. अगदी केक पेस्ट्री देखील सवयीची झाली आहे. अशा वेळेस मोजक्याच ठिकाणी मिळणारं डेझर्ट कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध करून द्यावं असा विचार अर्चना धीरज सुतार यांच्या मनात आला. त्यासाठी त्यांनी पुडिंग हा पदार्थ तयार करण्याचं निश्चित केलं. 2 वर्षांपूर्वी त्यांनी घरात पुडिंग तयार केलं. स्पॅनिश डेझर्ट म्हणून ओळख असलेलं आणि श्रीमंत लोकांमध्ये प्रसिद्ध असलेलं पुडिंग अर्थात कॅरेमल कस्टर्ड तयार करण्याचं तंत्र सुतार यांच्या हाती लागलं. त्यांनी बनवलेलं पुडिंग अनेक दिग्गज शेफनी चाखलं आणि त्यांचं कौतुकही झालं. त्यामुळं हुरूप आलेल्या अर्चना सुतार यांनी बिगर अंड्याचं पुडिंग तयार करण्याचं ठरवलं आणि 2 महिन्यांच्या प्रयत्नानंतर त्यात त्यांना यशही आलं. त्या आता वेगवेगळ्या बेसवर थर लावून पुडिंग तयार करतात. त्याला खवय्यांची पसंती मिळाली आणि अर्चना सुतार यांनी पुडिंग हाऊस चालू करण्याचा निश्चय केला. कोळेकर तिकटी इथल्या हॉटेल राजदूत शेजारी चेरी द पुडिंग हाऊस सुरू झालं आणि पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या अत्यंत माफक दरात पुडिंगचे 8 फ्लेवर इथं उपलब्ध आहेत. कॅरेमल कस्टर्ड तयार करताना सर्व पदार्थांची अचूक भट्टी जमणं अत्यावश्यक असतं. त्याच्या तयारीसाठी किमान 3 ते 4 तासाचा वेळ द्यावा लागतो. सुतार यांनी हे तंत्र आत्मसात करून नवा खाद्यपदार्थ कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध करून दिलाय. या प्रक्रियेत त्यांचे पती धीरज सुतार यांचाही सक्रिय पाठिंबा आहे. तसंच कोणताही पदार्थ बनवल्यावर त्याची समीक्षा करून तो अधिक दर्जेदार बनवण्यासाठी आवर्जून टिप्स देतात. सुतार दाम्पत्यामुळे स्पॅनिश डेझर्ट कोल्हापुरात रुजू लागलंय. कोल्हापूरच्या चमचमीत आणि झणझणीतमधून बाहेर पडून एखाद्या दिवशी पुडिंगचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.